उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं, त्यांच्यातला माणूस संवेदनाहीन झाला. प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. पुण्यातील अजित पवार गटाचे नेते प्रवीण माने शरद पवार गटाच्या वाटेला, मानेंना इंदापूर विधानसभेतून उमेदवारीचे संकेत. पूजा खेडकर दुबईला गेल्याची फक्त चर्चाच, पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर ही भारतातच. गँगस्टर अबू सालेमची सुनावणी पुढे ढकलली, 10 सप्टेंबरला होणार सुनावणी. दिल्ली कोर्ट रजेवर असल्यामुळे तारीख बदलली. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अंबिका नदीचं पाणी पात्राबाहेर, सापुतऱ्यामध्ये रस्त्यावर पाणी, पाण्यात ट्रकही अडकला. ठाण्यात पुन्हा ट्रॅफिक जाम, घोडबंदर ते पालघर रोडवर प्रचंड ट्रॅफिक, वाहनांच्या लांबच लांब रांगा. नंदुरबार जिल्ह्यातील चांदशेली घाटात पुन्हा कोसळली दरड, वारंवार दरड कोसळूनही बांधकाम विभागाच्या माध्यमातून उपाययोजना नाहीच. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि मोडक सागर धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातल्या खेड शिवापुरात मोठमोठाले खड्डे, साम टीव्हीनं ड्रोननं टिपली दृश्य, गाडी चालवताना खबरदारी घेण्याचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं थैमान, पर्लकोटा नदी तुडुंब भरल्यामुळे आलापल्ली भामरागड मार्गावरील पुलावर पाणीच पाणी, 120 गावांचा संपर्क तुटला. खडकवासला धरणातून 27,113 क्युसेकनं विसर्ग, धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे पुन्हा सतर्कतेचा इशारा. सोयाबीन आणि कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत, महागड्या औषधांची फवारणी करूनही उत्पादन घटणार. बीड जिल्ह्यात साथीच्या रोगांचं थैमान, सध्या डेंग्यूचे 89 रुग्ण तर चिकनगुनियाचे 53 रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये हत्तीरोगाचे 5 रुग्ण 10 वर्षांनी पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क, हत्तीरोग तपासणीसाठी 20 पथकं कार्यरत.